महावोईस न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे आणि त्यादरम्यान बऱ्याच ठिकाणाहून हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कूचबिहारच्या बूथ क्रमांक 126 वर गोळीबार झाला असून त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. टीएमसीने केंद्रीय दलावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. कूचबिहारमध्ये मतदानाला सुरुवात होताच भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झुंबड उडाली. सितलाकुची कूचबिहारमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले, त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून निमलष्करी दलानेही बॉम्ब ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नेहमी वर्दळ आणि गर्दी असलेल्या मुख्य शहरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. राज्यात सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडकडीत बंद असणार आहे. एवढंच नाही तर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर रस्त्यांवर पडणार असाल तर पोलिसांकडून तुमची विचारपूस केली जाणार आहे. अमरावती शहरात वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बाजारपेठ बंद असली तरी नागरिक घराबाहेर रस्त्यावर फिरताना दिसून आले आहेत. पोलीस चौकाचौकांमध्ये कारवाई करीत कर्तव्य बजावित आहेत. त्यांनी किमान स्वतःच्या काळजीसाठी तरी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सरकारने गेल्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले होते. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशावरून व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. या पार्श्वभूमीवरच लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेत असून आज सायंकाळपर्यंत लॉकडाऊन निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते. कोरोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. या होत्या आत्ताच्या घडामोडी. ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया.